नमस्कार गाइस, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे चैतन्य डान्सर। आज मी सांगणार आहे ब्रेकअप के बाद एक ना सस्पेन्स स्टोरी। शोभा आणि निलेश यांनी ना 5 वर्षाच्या रिलेशनशिपला ना एकदाच थांबून टाकलं, म्हणजेच ब्रेकअप केलं। आणि ह्यात ना ब्रेकअप व्हायचं कारण हेच की म्हणजेच शोभाचं म्हणणं आहे की ना निलेश मला वेळच देत नाहीये, तो मला ना नेहमी टाळतो। आणि ह्यात निलेशचं म्हणणं आहे की शोभाचा फोन ना नेहमी तिच्या दादाकडे असतो किंवा तिच्या पप्पाकडे असतो। आणि शोभाच्या फोनच्या स्पीकरचा ना प्रॉब्लेम असल्यामुळे ना समोरच्याचा आवाज आहे ना बदलून ऐकू येतो, त्यामुळे ना त्याची नेहमीच गोची होते। अशात ना अनेक छोट्या मोठ्या कारणांमुळे ना त्यांच्यात ना ब्रेकअप होतो। आणि ब्रेकअप झाल्यानंतर ना काही दिवसांनी ना त्या दोघांची ना मन ना रमत नाहीत। मग शेवटी ना शोभाला ना एक उपाय सुचतो, ते म्हणजे ना फेसबुकवर अकाउंट काढायचं आणि ना त्यामध्ये ना मन रमवायचं। शोभा ठरवते की आपण ना दुसऱ्या मुलीच्या नावाने अकाउंट ओपन करायचं। ती ना श्रेया या नावाने अकाउंट सुरू करते आणि ती ना तिच्या आवडत्या अभिनेत्रीचा फोटो ना ती प्रोफाईल पिक्चर म्हणून ठेवते। आणि काही वेळेतच ना तिला मुला मुलींचे रिक्वेस्ट आहे ना भरभरून येत होते आणि ना त्यांच्याशी तिची ना चॅटिंग सुरू होते। पण फेसबुकवर तिला ना एकाच मुलासोबत चॅटिंग करायला ना फार आवडू लागलं, त्याचं नाव ना रणजित असं होतं। सकाळच्या गुड मॉर्निंग पासून झालेली सुरुवात आहे ना रात्रीच्या गुड नाईट पर्यंत जी वेळ येते ना तीही त्यांना अपुरी पडते। आणि रणजितला ना श्रेयाच्या बोलीतील गोडावा आणि श्रेयाला म्हणजेच शोभाला त्याचा ना हजार जबाबीपणा ना खूप आवडायचा। जिथे निर्णय ना हृदयातून घ्यावे लागतात ना त्यावेळेस ना श्रेयाची मदत ना रणजित घेत होता। आणि जिथे निर्णय ना हुशारीने घ्यावे लागतात ना तिथे ना रणजितचा सल्ला ना श्रेया घेत असते। 6 महिन्याच्या चॅटिंग नंतर ना ते एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात। एक दिवसही ते लोक ना फेसबुकवर एकमेकांना बोलल्याशिवाय भेटल्याशिवाय ना त्यांना ना करमत नव्हतं, त्यांचा दिवसच जात नव्हता आणि ते लोक राहू शकत नव्हते एकमेकांशिवाय बोलल्याशिवाय। दॅट मीन्स देअर आर इन लव। मग शेवटी ना रणजित ना तिचा फोन नंबर घेतो। मग फोन नंबर एक्सचेंज झाल्यानंतर ना एकमेकांसोबत ना बोलणं चालू होतं। आणि काही महिन्यातच बोलल्यानंतर ना ते लोक ना एकमेकांशी भेटण्याची ना ती उत्सुकता आहे ना ती व्यक्त करतात। आणि ते झाल्यानंतर जवळच्या एअरपोर्ट जवळ ना ते भेटायचं ठरवतात। एकमेकांना ओळखण्यासाठी ना रणजित ना श्रेया नावाची अशी पाटी घेऊन एअरपोर्टवर उभा राहतो। आणि ठरल्याप्रमाणेच श्रेया पण ना म्हणजेच शोभा रणजितच्या नावाने पाटी घेऊन उभा राहते। रणजितला ना आपल्या नावाचा बोर्ड धरलेली एक मुलगी त्याला समोर दिसते आणि शोभाला पण ना श्रेया या नावाचे म्हणजेच तिचा जो फेक अकाउंट आहे ना श्रेया या नावाची पाटी घेऊन दिसलेला रणजित दिसतो। रणजित ना तिच्या जवळ जातो पण दोघे एकमेकांना जेव्हा प्रत्यक्षात समोर बघतात ना तेव्हा त्यांना ना यार हसू की रडू असं होतं, त्यांच्या तोंडातलं पाणीच पळून जातं, डोक्यात ना हजार प्रकारच्या विचारांना कडकडायला लागतात। कारण श्रेया आणि रणजित हे दुसरे तिसरे कोणी नसून ना शोभा आणि निलेश हे दोघेच होते। त्यांनी ना 8 महिन्यांपूर्वी ब्रेकअप केला होता। नशीब सुद्धा यार कधी कधी ना हुकूमचा एक्का दाखवतो, ज्याने ना समोरचा फक्त ना निवृत्त होतो। मग आता शेवटी नाईलाजाने ना दोघेही ना कॉफी बार मध्ये जातात एका जवळच्या। दोघेही आपापल्या कॉफीकडे बघत ना पहिलं कोण बोलणार याचा विचार करू लागतात। शेवटी निलेश पुढाकार घेऊन ना तिला म्हणतो, यार आय एम सॉरी, मी ना फेक अकाउंट काढायला नव्हतं पाहिजे यार। त्यावर ती म्हणते, यार यार नो आय एम सॉरी बिकॉज यार मीनी पण फेक अकाउंट काढलं होतं ना रे, पण मला तुझा आणि तुला माझा आवाज ऐकू कसा नाही आला, म्हणजेच आपण एकमेकांना एवढं फोनवर बोललो की आपल्याला कळालं कसं नाही की तो तूच बोलतोय की मी तुला बोलते की तू मला बोलतोस, यार मला याचंच आश्चर्य वाटतंय। त्यावर तो म्हणतो, यार बहुतेक तू तुझ्या मोबाईल स्पीकरचा प्रॉब्लेम बहुतेक सॉल्व्ह नसेल केला बरोबर ना। त्यावर ती हसून म्हणते, यार हो यार बरोबर। आता एकमेकांशी ना फेसबुकच्या द्वारे ना ते एकमेकांना ना म्हणजे एकमेकांसोबत खूप अटॅच झाले होते ना रे, त्यामुळे ना अशा प्रकारे त्यांना ना आता वेगळं व्हायला ना कसं तरी वाटत होतं, त्यांना करमत नव्हतं, त्यांना ना एकमेकांपासून दूर जाणं ना आता मान्यच नव्हतं, त्यामुळे ना त्यांचा ना पॅचअप होतो।
त्यानंतर ना ते पुन्हा एकमेकांशी ना म्हणजेच एकमेकांच्या रिलेशनशिप मध्ये ना बांधले जातात. आणि आता तर शोभाने तिचा ना मोबाईल रिपेअरचा जो प्रॉब्लेम आहे ना तोही तिने सॉल्व्ह केला आहे. आणि आता तिचा मोबाईल फक्त तिच्या जवळच असतो, तिच्या भावा किंवा तिच्या पप्पांजवळ नसतो. निलेशी आता ना शोभाला ना पुरेसा टाइम देत राहतो. यार फेसबुक मुळे का होईना ते दोघं आता जवळ आलेले आहेत. मित्रांनो, प्रपोज केल्याने ना जोड्या बनत नाहीत किंवा ब्रेकअप केल्याने ना तो तुटत नाहीये. त्याचं भविष्य ना वर लिहिलं गेलेलं असतं. त्याच्या विरुद्ध जाऊन तुम्ही ते जोडण्या तोडण्याचं काम करू शकत नाहीये. एकदाशी बांधलेला प्रेमाचा दोर आहे ना, त्याला तोडायचा कितीही प्रयत्न केला ना तरी तो तुटत नाही. शेवटी तुम्हाला ना तिथेच यावं लागतं जिथून तुम्ही ना सुरुवात केलेली असते. गाईज बघा, तुम्हाला स्टोरी आवडली की नाही माहीत नाही, बस माझा समजवण्याचा हाच प्रयत्न होता की तुम्ही ना प्रेमाला वेळ द्या, काय गोष्टींना समजून घ्या, एकमेकांशी संवाद करा. यार लाईफ ना एकदम बेस्ट आहे, त्याला झंड बनू नका. पटत असेल तर फॉलो करा, नसेल तर तुम्हाला काय करायचं करा. आवडला असं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बस एवढंच बोलेन, नेक्स्ट पार्ट घेऊन येतोय लगेच.